नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिया मेकअप आणि ब्युटीमध्ये। जर तुमचे केस अगदीच रुक्ष, कोरडे, निर्जीव असल्यासारखे दिसतात, केसामध्ये खूप जास्त प्रमाणात गुंता होत असेल, केस खूप राट आहेत, तर हा उपाय एकदा नक्की करून पहा। अगदी झटपट होणारा उपाय आहे, एका स्टेपमध्ये होऊन जातो, वेळ खाऊ देखील नाही, टाईम कन्झ्युमिंग देखील नाही। तर त्यासाठी एका भांड्यात आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ आणि त्यात 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। मी एकदम टाकलं होतं, त्याच्यामुळे थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या, तर एकदम नका टाकू, थोडं थोडं करून टाका जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। त्यानंतर भांडे ठेवून द्यायचं आहे गॅसवर आणि पाण्याला एक उकळी आली की त्यात टाकायचं आहे 2 चमचे जवस। त्यानंतर जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी हे मिश्रण उकळवायचं आहे। एकदा जे सारखं टेक्स्चर आलं की गॅस करायचा आहे बंद आणि हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे साईडला पूर्णपणे थंड होण्यासाठी। तुम्ही बघू शकता, जसं जसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं तसं हे जेल अधिकाधिक घट्ट होत जाईल। एकदा का जेल पूर्णपणे थंड झालं की एका स्वच्छ सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं जेल तयार झालेलं आहे। तर त्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा दही। दही कंडिशनिंगसाठी वापरलेलं आहे। दही उत्तम कंडिशनर आहे, उत्तम नॅचरल कंडिशनर आहे केसांसाठी। दही टाकल्यास चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की हे मिश्रण तयार आहे केसांवरती अप्लाय करायला। केसांवर लावण्यापूर्वी केस आधी नीट विंचरून केसांमधील पूर्ण गुंत काढून घ्या। त्यानंतर केसांना विभागून थोडे थोडे केस घेऊन केसांवरती अप्लाय करायचं आहे। अगदी तुम्ही डोक्याच्या त्वचेवर देखील लावू शकता। थोडे थोडे केस घेऊन प्रत्येक केसांवरती या जेलची लेअर यायला हवी, प्रत्येक केस, नाहीतर असं व्हायला नको, काही केस राहून गेले जेल अप्लाय करायचं। त्यामुळे सेक्शन केलेले आहेत केसांचे, जेणेकरून थोडे थोड्या प्रमाणात केस घेऊन पूर्ण केसांवरती अप्लाय करता येईल। हे जेल वापरल्याने केस अगदी सिल्की स्मूथ आणि जास्त मॅनेजेबल होतील। म्हणजे केस जर खूप जास्त कोरडे झालेले असतील, रुक्ष झालेले असतील, तर केसामध्ये खूप प्रमाणात गुंता होतो। त्यामुळे कुठली हेअरस्टाईल करायचं म्हणले की आधी गुंता काढण्यापासून सुरुवात होते। तर ह्या जेलचा वापर केल्याने केस अतिशय स्मूथ होतील, सिल्की होतील, त्याशिवाय मॅनेजेबल देखील होतील। म्हणजे पटापट केस विंचरण्याचं काम होऊन जाईल। आणि या उपायाचा प्लस पॉईंट म्हणजे हा उपाय करण्यापूर्वी केस धुण्याची देखील गरज नाही आहे, नाहीतर कंटाळा येतो ना कधी कधी। आधी केस धुवा, त्यानंतर कुठलाही मास्क अप्लाय करा किंवा कुठलेही उपाय करा। तर हा उपाय करण्यापूर्वी केस धुण्याची देखील गरज नाही। मी 3 दिवसाआधी केस धुतलेले आहेत। ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत त्या दिवशी केस धुण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता। थोडे थोडे केस घेऊन केसावरती अप्लाय करायचं हे जेल। त्यानंतर 1 तासासाठी थांबायचं आहे, म्हणजे तासभर तरी हे जेल केसावरती राहू द्यायचं आहे। त्यानंतर शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता 1 तास झाल्यानंतर। तर प्लीज 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 घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि त्याचे रिझल्ट्स खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत।